चित्रपटाचं गारूड जे आपल्या मनावर आणि अंतःकरणावर केलं ते अनेक पिढ्या तसंच आहे आणि पुढचे कित्येक पिढ्या ते तसंच राहणार आहे यामध्ये अजिबात संशय नाही. कारण शब्द, स्वर आणि अर्थातच राजाभाऊंचं दिग्दर्शन यामुळे जगाच्या पाठीवर चित्रपट हा अजरामर ठरलेला आहे. या चित्रपटातलं एक अत्यंत लोकप्रिय असं गीत, त्यातली सर्वच गीतं लोकप्रिय होती, परंतु आत्ता सावनी जे आपल्या समोर सादर करणार आहे ते गीत आहे नाच नाचुनी अति मी दबले थकले रे नंदलाला. आपल्याला कदाचित माहिती असेल की स्वतः बाबूजी हे गाणं त्यांच्या मैफिलींमध्ये अनेक वेळा त्यांनी सादर केलेलं आहे, परंतु त्यापूर्वी हे गाणं ज्या बंदिशीवर ज्या रचनेवर आधारित आहे ती संत सूरदासांची रचना आहे, अभमय नाचो बहुत गोपाल. आणि बाबूजी या सूरदासांच्या रचनेला जोडूनच अनपेक्षितपणे जेव्हा नाथ नाचुनी आधी मी जमले सुरू करत त्यावेळेला खरोखर रसिकांच्या मनामध्ये ज्या आनंदाच्या लहरी उठत ना त्याला तोड नसे. आज संत सूरदासांची रचना आपण ऐकणार नाही आहोत, परंतु त्याच रचनेत न आलेलं अत्यंत लोकप्रिय असं गीत नाथ नाचुनी अति मी दबले थकले रे नंदलाला ऐकूया.
पुन्हा एकदा सावलींनी तो संपूर्ण सुवर्ण काळ आपल्या समोर उभा केला. युवराज ढमाले कॉर्पोरेशन, खंडेराय प्रतिष्ठान, रांका ज्वेलर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहयोगानं आयोजित या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेत आहोत. ही जी सर्व गाणी आहेत ना आपल्या अंतःकरणावर कोरली गेलेली, त्यांनी आपल्याला केवळ आपण सुवर्ण काळात जात नाही तर त्या स्वरांच्या प्रभावामुळे आज देखील आपण अत्यंत प्रसन्न आणि अत्यंत उल्लसित होतो. दिवाळी आली की विशिष्ट फराळाच्या पदार्थांनी आपण त्यांची चव घेतो, त्या स्वादिष्ट अशा चवीने आपण आनंदित होतो, आपण तृप्त होतो. परंतु या संगीताचे जे स्वर आहेत ना श्रोते हो, ते कायम आपल्याला प्रसन्न आणि आनंदी ठेवत असतात, इतकी या स्वरांची जादू आपल्या सर्वांच्यावर आहे. आणि विशेषतः आपल्या सध्याच्या अत्यंत अस्थिर अशा वातावरणामध्ये आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असतो, ताण असतो आपल्या मनावर, आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी केवळ हे स्वर्गीय स्वरच आपल्या मदतीला येतात, इतकी ह्या संगीताची जादू आहे. आणि म्हणून या अत्यंत अभिजात संगीताचा जितका जास्तीत जास्त आपण अनुभव आणि आनंद घेऊ तितकी आपली वाटचाल ही प्रसन्नतेकडे होणार आहे. आणि म्हणून या स्वरचैतन्य या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये तोच आमचा उद्देश आहे की या संगीताच्या अत्यंत सुंदर अशा अनुभवानं आपण सर्वांना ती प्रसन्नता आणि तो आनंद या दिवाळीच्या स्वरूपामध्ये देण्याचा आमच्या सर्व कलाकारांचा प्रयत्न आहे. पुढचं गीत देखील ज्यांचं आणखी एक जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं केलं, ते आदरणीय पु ल देशपांडे आणि त्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे गोळाचा गणपती. या चित्रपटातलं अत्यंत जे गाजलं चित्रपट गीत ते आता आपल्यासमोर राहुल आणि सावली दोघ जण सादर करणार आहेत. गदिमांचे शब्द आहेत आणि गदिमांचे शब्द आहेत म्हटल्यानंतर ते तुमच्यासमोर सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठून ये केदार. आणि पुढे अंतऱ्यामध्ये तर ते असं म्हणतात, वेलीवर त्या नका चढू नका, चढा सूर नच नवे गायका, तूच तळविला तार स्वरा हा, तूच तोड ही तार. अशा अप्रतिम शब्दांमधनं हे गाणं आपल्या समोर आता येत आहे राहुल आणि सावनी या दोघांच्या युगल स्वरामध्ये.
चित्रपट संगीताचा देखील एक सुवर्ण काळ आपण म्हणतो आणि त्या काळातली ही अजरामर अशी गाणी आहेत की केव्हाही ऐकली तरी अर्थातच तोच आनंद तीच प्रसन्नता आपल्यासारख्या जाणकार रसिकांना मिळते. आणखी एका गोष्टीने आपलं आजचं जीवन व्यापून गेलेलं आहे सर्वांचं आणि त्या म्हणजे दूरदर्शनवरच्या मालिका. त्या मालिका गाजतात त्या कथानकांच्यामुळे गाजतात. मालिकांमधल्या अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांच्या समर्थ अशा अभिनयांना गाजतात. आणि आणखी एका गोष्टीनं या मालिका आपल्या लक्षात राहतात ते म्हणजे या मालिकांची शीर्षक गीतं. अर्थात ही शीर्षक गीतं तेव्हाच लक्षात राहतात जेव्हा ती अत्यंत समर्थ अशा संगीतकारानं बांधलेली असतात. असंच एक शीर्षक गीत एका मालिकेचं आता आपल्यासमोर सावनी सादर करणार आहे आणि ते शीर्षक गीत आजही ती मालिका संपून आज अनेक दिवस अनेक वर्ष झालेली आहेत परंतु ते शीर्षक गीत आपल्या सर्वांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांचे शब्द आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ते शब्द संगीतबद्ध केलेले आहेत. आणि शब्द देखील बघा, ग्रेसच्या शब्दांचा जर आपल्याला मागोवा घ्यायचा असेल तर आपल्याला अनेक जणांची मदत घ्यावी लागते, अनेक भाषा तज्ञांची मदत घ्यावी लागते, तेव्हा कुठे ग्रेस काय म्हणतात हे आपल्याला लक्षात येतं. परंतु शब्द फार सुंदर आहेत. हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे, असं ग्रेस यांनी या शीर्षक गीतामध्ये म्हटलेलं आहे. ऐकूया महाश्वेता मालिकेचं अत्यंत लोकप्रिय झालेलं हे शीर्षक गीत सादर करतायत सावनी. चंद्र सजना
महाश्वेता ही मालिका आपल्या समोर सावनी रवींद्र यांनी उभी केली. सावनी रवींद्र यांनी अनेक मालिकांची शीर्षकगीत गाऊन अतिशय लोकप्रिय केलेली आहेत. या स्वरचैतन्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वरांना राहुलनी त्यांच्या स्वरातनं वंदन केलं, त्यांची हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि अर्थातच आपल्या सर्वांच्या अत्यंत परिचयाची असलेली एक रचना सावनी रवींद्र आपल्या समोर सादर करतायत. फार सुंदर शब्द आहेत, मोगरा फुलला. त्या फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध नक्कीच या प्रसन्न अशा वातावरणामध्ये या शिवाजी उदय मंडळाच्या या पटांगणावर जो दरवळतो आहे आणि आपण सर्व रसिक त्यांनी सुगंधित झालेला आहात, ही किती प्रसन्न आणि किती आनंदाची अशी गोष्ट आहे. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना गाणं आणि तितक्याच उत्कटतेनं परिणामकारकपणे आपल्यासमोर सादर करणं हे गायकांना एक प्रकारचं आव्हानच असतं. सावनी रवींद्र पंडितजींच्या या रचना अत्यंत समर्थपणे आपल्यासमोर सादर करतायत आणि आपल्याला माहिती आहे की पंडितजींचाच अत्यंत लोकप्रिय गाजलेला कार्यक्रम भावसरगम या कार्यक्रमाच्या असंख्य प्रयोगांच्या मध्ये सावनी रवींद्र यांचा सहभाग आहे आणि पंडितजींच्या बरोबर त्यांनीही हे प्रयोग अत्यंत संस्मरणीय असे केलेले आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक रचना आपल्यासमोर गीत सादर होते आहे, शब्द सुरेश भट यांचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच परिचयाची ही रचना आहे, केव्हा तरी पहाटे.
सावरीच्या स्वरांना
निखिल फाटक यांचा तबला आणि अभिषेक शिंदकर यांची हार्मोनियम यांची जे काय अत्यंत सुंदर अशी साथ मिळालेली आहे त्यामुळे चार चांद लागले या गाण्याला असं नक्कीच म्हणावंसं वाटतं. पुन्हा एकदा हेच कॉम्बिनेशन घेऊन आपल्या समोर येत आहोत म्हणजे सुरेश भट यांची रचना, पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांचं संगीत आणि अत्यंत सुंदर असं हे गाणं पुन्हा एकदा सावनी त्याच परिणामकारकपणे आपल्यासमोर त्याच परंपरेने आपल्यासमोर सादर करते आहे. माल ऊन डाक दीप रे सा मद
राहुल देशपांडे यांनी आता अहमद फराज यांची ही गजल आपल्या समोर सादर केली.
राहुल देशपांडे हे अभिजात संगीतासाठी खरं तर आपणा सर्वांच्या मनामध्ये लोकप्रिय आहेत, परंतु त्याचबरोबर नाट्यसंगीत, अभंग आणि आता जो प्रकार संगीताचा त्यांनी सादर केला गझल, त्याच्यामध्ये देखील त्यांनी अत्यंत लोकप्रिय अशा रचना अत्यंत ताकदीनिशी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. पुढे जाऊयात स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये. संत मीराबाईंची एक रचना आता आपल्यासमोर सादर होते आहे. संत मीराबाई 1499 ते 1546 असा संत मीराबाईंचा काळ आपल्याला माहिती आहे. राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा अत्यंत विरक्त भावानं संत मीराबाई या कृष्णभक्तीत रमलेल्या होत्या. आणि अतोनात छळ झाला संत मीरेचा, आपल्याला माहिती आहे. दोनदा विषप्रयोग देखील करण्यात आला. परंतु या सर्व छळ होत असताना देखील अत्यंत आनंदानं संत मीराबाईंनी तो छळ सोसला आणि अर्थातच कृष्णामध्येच त्या विलीन झाल्या. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. सुमारे 1300 अभंगांची रचना मीराबाईंनी केलेली आहे आणि प्रत्येक रचनेमध्ये स्त्री सुलभ जी आर्तता त्यांची आपल्याला जाणवते, दिसते, ती खरोखर अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. आत्मार्पणाची भावना आहे, भावनांची उत्कटता आहे आणि सखोल अशी अनुभूती जीवनाची. कटू अनुभव जरी त्यांनी घेतलेले असले तरी त्यातनं मीराबाईंनी जे आश्वासक सत्य आपल्या समोर मांडलं ते खरोखर श्रोते हो अत्यंत कौतुकाला पात्र आहे, अत्यंत नेत्रदीपक असं आहे. मंजुषा पाटील आता आपल्यासमोर संत मीरेची अत्यंत सुंदर रचना सादर करणार आहेत. म्हारे घर आओ प्रीतम प्यारा, तन मन धन सब भेट धरूंगी, भजन करूंगी तुम्हारा, असं मीरेनं या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. ऐकूयात मंजुषा पाटील यांच्याकडून म्हारे घर आओ प्रीतम प्यारा. जरा तानपुरा द्या मला, छान द्या, छान द्या. अजून मॉनिटरला दे रे, एक मिनिट. थोडा कमी करा था किंचित.
शोते हो, शोते हो एक, थैंक यू, थैंक यू सो मच, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. रसिक हो, कित्येक दिवसांनी सूर्यकिरणांचा अनुभव आपण घेतो आहोत. आता सूर्यकिरण आपल्यासारख्या रसिकांच्या समोर पडलेली मला दिसली, वेगळा अनुभव आहे बऱ्याच कालावधीनंतर. परंतु पहाटेपासून सूर्यकिरणांनी आपण नाहून निघत आहोत, हाही एक वेगळा अनुभव आपल्या सर्व रसिकांना आज या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळतो आहे. युवराज ढमाले कॉर्पोरेशन प्रस्तुत डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर खंडेराय प्रतिष्ठान यांच्या सहयोगानं, त्याचप्रमाणे रांका ज्वेलर्स लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सहकार्यानं ही दिवाळी पहाट आपल्यापर्यंत पोहोचते आहे. याशिवाय देखील काका हलवाई खत्री बंधू, सूर्य दत्ता ग्रुप, ऊर्जा, लक्ष्मीनारायण बेस्ट, चिवडा, सुरभी, शेरेटन ग्रँड, धीरेंद्र यांचंही अमूल्य असं सहकार्य, अर्थपूर्ण सहकार्य या दिवाळी पहाट कार्यक्रमाला लागलेलं आहे. डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर, सचिव खंडेराय प्रतिष्ठान, सिद्धार्थ गाढवे काका हलवाई स्वीट सेंटर, गिरीश खत्री हे देखील प्रायोजक आवर्जून आज या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पुढे जाऊयात. सकाळचं वातावरण आहे आणि त्यामुळे आहिर भैरव रागातली एक अत्यंत पारंपरिक अशी रचना आता राहुल देशपांडे आपल्या समोर सादर करतायत. आणि मला असं वाटतं की या स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये या रचनेनं देखील एक वेगळेच असे रंग सकाळच्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये भरले जाणार आहेत. ऐकूयात आपल्या सर्वांच्याच आवडीची परिचयाची ही रचना. अलबेला सजन आयो, मोरा अतिमन सुख पायो.
Sajan, Sajan, Ayo,
Da
श्रोते हो, आपल्या गुरुकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते तर अत्यंत वितक्षपणे ग्रहण करायचंच, खडतर अशी तपश्चर्या करायची, साधना करायची आणि त्यामध्ये स्वतःच्या बुद्धीनं भर घालून ज्या गुरूंनी अजरामर केलेल्या रचना आहेत, इतर गायकांनी गाऊन अजरामर केलेल्या रचना आहेत, त्याच्यामध्ये भर घालून आपल्या बुद्धीची, आपल्या कौशल्याची पुन्हा एकदा त्याच समर्थपणे आपल्या रसिकांच्या समोर सादर करणं, हे कौशल्य राहुल देशपांडे यांनी आज आपल्या समोर निश्चितच दाखवलेलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अभिजात संगीतामधला एक अत्यंत अत्यंत आजचे लोकप्रिय कलाकार, देशात परदेशामध्ये संस्मरणीय करणारे मैफिलीचे कलाकार आणि आपल्या पुण्यामध्ये वसंतोत्सव वेगळ्या प्रकारे सादर करणारे राहुल देशपांडे आज या सर्वमंचावर दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी लोकमतच्या उपस्थित आहेत आणि सर्व ही मंडळी आपल्याला वेगळा आनंद देत आहेत ही खरोखर आपणा सर्व रसिकांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची अशी ही गोष्ट आहे. तुमच्या दोन्हीकडे तुम्ही मोठी मोठी पोस्टर्स बघताय बघा, एक नंबर म्हणून संगीत रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट जे कायम एक नंबर राहिले ते बालगंधर्व, त्यांचं स्मरण आज या पोस्टरच्या निमित्ताने होत आहे आणि त्याच संदर्भामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात देखील आपल्या अत्यंत गुणवत्तापूर्ण दर्जामुळे एक नंबर मिळवलेलं लोकमत देखील हे तितकंच आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तेच स्थान मिळून आहे असं आज अभिमानाने मला सांगावंच वाटतं आहे. आणि लोकमत जे दरवर्षी दिवाळी पहाटेचे कार्यक्रमांचं आयोजन करतं त्यांनी देखील आपल्यासारख्या जाणकार रसिकांना एक चांगली आणि वेगळी अशी सवय लावलेली आहे असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. पुढच्या रचनेकडे बोलूयात. पुढची रचना संत चोखामेळा यांची आहे. चोखामेळा आपल्याला माहितीये की स्वतः अशिक्षित, अडाणी, निरक्षर, परंतु तरी देखील लिहिता वाचता येत नसताना देखील संत चोखामेळा यांनी आपल्याला ज्या रचना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्या खरोखर अद्भुत आहेत, आश्चर्य वाटाव्या इतक्या त्या अर्थपूर्ण आहेत. संत चोखामेळ्यांची राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली ही एक रचना मंजुषा पाटील आपल्या समोर आता सादर करतायत. काय म्हणतात संत चोखामेळा बघा. उंबरठ्याशी कसे शिवू, विठ्ठलाच्या दारापर्यंत पोहोचले, मंदिरापर्यंत पोहोचले, परंतु आतमध्ये प्रवेश नाही, तिथेच बाहेर उभे आहेत चोखामेळा. आणि ते म्हणतायत, उंबरठ्याशी कैसे शिवू, आम्ही जातीहीन, आम्ही वेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, हीन म्हणून आम्ही हिणवले जातोय आणि म्हणून आम्ही कैसे शिवू या पायरीशी, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन, लांबून तुझं रूप आम्हाला साठवायचं आहे परंतु ते सुद्धा आम्हाला आमच्या डोळ्यामध्ये साठवता येत नाही. आणि म्हणून मग ते काय म्हणतात चोखामेळा, पायरीशी होऊ दंग, ठीक आहे आमची ही जागा आहे ना, याच जागेवर आम्ही राहू, उभे राहू, आपल्याकडे बघत राहू, आपलं दर्शन घेऊ, पायरीशी होऊ दंग. आणि आमच्या बरोबर काय आहे, आमच्या बरोबर आमची श्रद्धा तर आहेच परंतु अभंग आहेत आमच्या बरोबर आणि ते अभंग गाऊन आम्ही अबीर गुलाल उधळू असं संत चोखामेळा म्हणतायत. ऐकूयात मंजुषा पाटील यांच्याकडून.
रूप
गुलालाची ही उधळण झाली नाही, सप्तस्वरांची ही अभिनव अशी उधळण जी आता आपण मंजुषाकडनं अनुभवली तिला खरोखर तोड नाही. पुन्हा एक वार आपण नक्कीच मंजुषाचं कौतुक करूया. सो मंजुषा पाटीलेनी गुरुकुल पद्धतीनं संगीताचार्य पंडित दवी काणेबुवा यांच्याकडे आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली. डॉक्टर विकास कशाळकर, पद्मश्री पंडित उद्वास कशाळकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. आकाशवाणीच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत. संगीत नाटक अकादमीच्या बिस्मिल्ला खान पुरस्कारानं त्या सन्मानित आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश सरकारचा कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार, कर्नाटक सरकारचा पंडित बसवराज राजगुरू युवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी 2007 साली आपल्या गुरुच्या नावानं म्हणजे संगीताचार्य पंडित दवी काणेबुवा यांच्या नावानं प्रतिष्ठान सुरू केलं. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी हे प्रतिष्ठान नेटानं काम करत आहे. यामध्ये 40 सध्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंजुषा पाटील यांच्या सुगमच्या सीडीज देखील या कार्यक्रमाच्या स्थळी आज आपल्याला उपलब्ध आहेत.
जोहार म्हणणार आहे, नक्की म्हणणार आहे. हॅलो, आज जरा थोडासा वेगळाच प्रॉब्लेम झालाय. रोज पाऊस येतो, पाऊस येतो, ढग असतात. आज ढग नाही, आज ऊन असल्यामुळे समोरच्या लोकांना असं करावं लागतंय. हो हो, राहुल देशपांडे म्हटलं की अर्थातच. आता मी एक मिनिटभर बोलतो आणि मग गातो. हो हो, मी कट्यार गाणार आहे, त्याच्याशिवाय मला माहिती आहे मला म्हणता नाही येणार आहे. पण खरोखर अभिजात संगीताकरता अशी व्यासपीठ उपलब्ध करून देणं, मी आज लोकमत बरोबर अनेक वर्ष गातोय, पुण्यामध्ये गायलो, आज प्रथम मी पिंपरी चिंचवडमध्ये गातोय, आणि तुमच्या लोकांचं प्रेम हे असंच कायम आमच्यावरती असू देत, आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे बसून गाऊ शकतो. जर कोणीच नसेल तर आम्ही गाऊच नाही शकणार. तर तुमच्याकरता मी आता कट्यारमधलं पद म्हणतो. मला काही ज्या फरमायशी आल्या, ज्या मला गायलाच पाहिजे, त्या मी पटपट गाऊन टाकतो. त्याच्या ती पहिली आहे, ती कट्यारच्या आधी गाऊन टाकतो. मला माहिती आहे तुमची लगेच वाह वाह येईल. बगळ्यांची मला काय कमाल वाटते की हे जेव्हा जेव्हा मी गातो, मला असं वाटतं की मी माझ्या आजोबांपेक्षा 1000 वेळेला जास्ती वेळेला मी हे गायलो असेल गाणं. आणि प्रत्येक वेळा जेव्हा मी पहिली ओळ म्हणतो तेव्हा लोकांना आठवण येते माझ्या आजोबांची. आणि मला त्याच्यामध्ये सार्थ अभिमान वाटतो की मी वसंतराव देशपांड्यांचा नातू आहे, आणि माझ्या आवाजातनं तुम्हाला त्यांची आठवण येते. ते जिवंत राहतात आपल्यामध्येच, त्यांची आता जन्मशताब्दी चालू आहे. तर त्याकरता मला अतिशय मी देवाचे आभार मानतो की त्यांचा अंश माझ्यामध्ये थोडासा काय होईना तुम्हाला भास होतो माझ्या आजोबांचा. बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात, भेट आपुले स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात. शेळीती पान फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरा, बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात. तू गेलीस तोडून ते, तू गेलीस तो माळ सर्व धागे, फडफडणे पंखा
शुभ्र पुरे मागे सलते ती तडफडका कधी तुझा पुरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आफुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात अजूनी अंबरात अजूनी चंद मकरंद गे चंद के चंद मकरंद गे चंद मकरंद पिया मिलिंद प्रिया मिलिंद पिया मिलिंद प्रिया मिलिंद प्रिया मिलिंद प्रिया मिलिंद प्रिया सोडिना जा सगुजना ददंग गे
मकरंद गोगे छे छंद मकरंद प्रिया मिले शेवटी राहुलनी आता म्हटलं त्याप्रमाणे वसंतराव देशपांडे आज आपल्यात नाहीत ही उणीव आपल्याला जाणवतच नाहीये. आपल्या समर्थ अशा गायकीचा त्या दैदिप्यमान अशा परंपरेचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिकांना तसाच मिळावा म्हणून तर काही परमेश्वरानं वेगळी योजना केली असेल का. आणि म्हणूनच आज खरोखर त्या योजनेच्या द्वाराच आज राहुल आपल्या समोर स्वरमंचावर उपस्थित आहे. आणि खरोखर ही कौतुकाची गोष्ट आहे. राहुलने सांगितलं की काही अंश आपल्याला जर जाणवत असेल माझ्या आजोबांच्या गायकीचा, राहुल काही अंश कशाला, खरोखर ती साक्षात गायकीच उभी करण्याचा प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे आणि आम्हा सर्व रसिकांना त्याचा अभिमान आहे. स्वर चैतन्य दिवाळी पहाटच्या सांगतेकडे आपण आलेलो आहोत आणि मगापासून गेले 1.5-2 तास याचा विलक्षण अनुभव आपण घेतो आहोत. या स्वरचैतन्य दिवाळी पहाटमध्ये जे साथीदारही वेगळे रंग भरलेले आहेत, खरोखर त्यांचं कौतुक आपल्यासारख्या सर्व जाणकार रसिकांनी संगीतप्रेमींनी करायलाच हवं असं मला वाटतं. तबल्याची साथ निखिल फाटक यांनी केलेली आहे, पखवाज ओंकार दळवी, हार्मोनियम अभिषेक शिंकर, तालवाद्य आदित्य आपटे आणि आता जी नाट्यगीतं आपण ऐकली, नाट्यगीतं म्हटलं की आपल्याला ऑर्गनची आठवण होते आणि ऑर्गन म्हटलं की राजीव परांजपे हे नाव त्याला जोडूनच येतं त्या वाद्याला. तेव्हा या सर्वांच्यासाठी एकदा मनपूर्वक आपण त्या सर्वांचं कौतुक करूया. आणि निवेदन म्हटलं की आनंद देशमुखांचीच आठवण येते. गेली 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष निवेदनामध्ये आहेत. आकाशवाणी ऑस्ट्रेलियामधली सिडनी, कुठलं गाव सोडलं नाही त्यांनी आत्तापर्यंत. ऑस्ट्रेलियापासून इंडियापर्यंत सगळ्या गावांमध्ये आनंद देशमुखांचे निवेदन प्रसिद्ध आहे. एवढ्या स्वरमंचावर या कलाकारांच्या सोबत बसणं, हे राजीवजी काय आहेत, हे सर्व साथीचे कलाकार, राहुल आहे, सावनी आहे, यांच्या सोबत स्वरमंचावर बसणं हाच मुळे फार मोठा सन्मान आहे मला असं वाटतं. आणि आणि समोर एवढे जाणकार रसिक, संगीतावर प्रेम करणारे रसिक, त्यांच्या समोर काही शब्दांचे काही स्वर आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दरवर्षीप्रमाणे लोकमतनं मला दिली, त्याबद्दल लोकमतचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि स्वरचैतन्यची सांगता आपण जी करत आहोत ती अर्थातच पुन्हा एकदा संत चोखामेळा यांच्याच रचनेनं करत आहोत. आणि ही रचना आहे संत कान्होपात्रा या नाटकातली. बालगंधर्वांचा मी मगाशी उल्लेख केला, त्यांनी मूळ आवाजामध्ये जी अत्यंत लोकप्रिय केली, आपल्यापर्यंत पोचवली, तीच रचना आता मंजुषा पाटील आपल्या समोर सादर करतायत. जोहार मायबाप जोहार.
त्याच्यानंतर मी म्हणणार आहे हा कानडा राजा पंढरीचा. Oh,
मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद रसिक हो। परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, तुम्ही आसनस्थ आहात परंतु गेले दोन तास जे उभं राहून या स्वर्गीय स्वरांचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडे बघून मनाला असं वाटतं, जोहार मायबाप रसिक हो, जोहार मायबाप, तुमचंही मनापासून कौतुक। आणखी एक रचना राहिलेली आहे या स्वर चैतन्य कार्यक्रमातली, परंतु त्यापूर्वी ओंकार दीक्षित यांना मी स्वरमंचावर आमंत्रित करतो, आपण या सर्व मान्यवर कलाकारांचा सत्कार करू आणि नंतर आपण शेवटच्या रचनेकडे वळणार आहोत। धन्यवाद धन्यवाद। मी मगाशी मंजुषाताईंशी बोलत होतो, ज्या गाण्याला साक्षात सवाई गंधर्व मध्ये भीमसेन जोशींचा वंशमोर मिळालेला, माझ्या मते हाच तो वंशमोर आहे आणि हेच ते गाणं। एकदा जोरदार रसिक मायबाप हो तुमच्या टाळ्या। धन्यवाद। आणि इतका छान नंबर एक ची दिवाळी पाठ नंबर एक च्या वृत्तपत्राकडून सादर करताना खर तर ज्या प्रायोजकांचं सहकार्य लाभलं त्यांचे आभार मान्य हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून मी सर्वप्रथम आमंत्रित करेन युवराज धमाले कॉर्प प्रस्तुत लोकमत स्वर चैतन्य दिवाळी पहाट मध्ये ज्यांच्या सहयोगाने दिवाळी पहाट होती ते डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर सचिव खंडेराय प्रतिष्ठान लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सुजाता बर्वे खत्री बंधू पॉट आईस्क्रीम आणि मस्तानीचे गिरीश खत्री काका हलवाई स्वीट सेंटरचे सिद्धार्थ गाडवे आपल्या पिंपरी चिंचवडचे महापौर आदरणीय राहुल जाधव याचबरोबर डॉक्टर आदित्य पतकराव संचालक आदित्य ॲडव्हान्स डेंटल हॉस्पिटल नुकतेच ज्यांच्या मतांचा कल तुम्ही दिलेला आहे त्यांना नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे साहेब इथं आलेले आहेत प्रकाश मुथियाल जॉईंट सीपी पिंपरी चिंचवड या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा लोकमततर्फे आभार व्यक्त करतो। तुमचे स्वागत आणि सत्कार करण्यापूर्वी मी डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर सरांना अशी विनंती करेन की त्यांनी आपलं फक्त मनोगत थोडक्यात प्रातिनिधिक स्वरूपात मांडावं। नमस्कार। लोकमत समूहाने आज या ठिकाणी चिंचवड आणि परिसरातील सर्व नागरिकांना एक अनोखी अशी दिवाळी पहाट या ठिकाणी दिली आहे आणि या स्वर मैफिलीचा आनंद आपण अक्षरशः उभे राहून पण घेतलेला आहे, त्यामुळं मी आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी राहुलजी देशपांडे आणि इतर गायक कलाकारांनी आपणा सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे, तरी मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर, नेहमीच तुमचं सहकार्य आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला लागतं आणि शिक्षण क्षेत्रातली त्यांची तळमळ एक युवा उद्योजक आणि माझ्या मते त्यामुळेच लोकमत सारख्या तुम्ही संस्थेबरोबर जोडलेलं सर धन्यवाद। मी लोकमतचे हॅलो हेड हनुमंत पाटील सर यांना अशी विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्व प्रायोजकांचं इथं सन्मान करावा। सर्वप्रथम डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर सचिव खंडेराय प्रतिष्ठान यांचं पुष्पगुच्छ आणि दिवाळीमध्ये जी गोड भेटेची आपण सर्वजण खरं तर वाट बघत असतो तीच गोड भेट यंदा काका हलवाई स्वीट सेंटर यांच्यातर्फे विशेष करून देण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर लोकमतचा दीपोत्सव जो वाचनीय फराळ तुमच्यासारख्या सर्व रसिकांसाठी असतो यानंतर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सुजाता बर्वे यांचाही सत्कार हनुमंत पाटील सरांनी करावा अशी विनंती। खत्री बंधू पॉट आईस्क्रीम आणि मस्तानीचे गिरीश खत्री सर इथं आहेत, सांगायला अतिशय आनंद होतो की जी जिभेवर चव इतके वर्ष पुणेकरांच्या आईस्क्रीमची रुळत होती ती आता पिंपरी चिंचवडमध्येही रुळणार आहे कारण तीन शाखा नुकत्याच पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आहेत। मी हनुमंत पाटील सरांना अशी विनंती करेन की त्यांचं इथं स्वागत आणि सत्कार करावा। दिवाळीमध्ये ज्यांच्या लाखो घरांमध्ये आपल्या ज्यांची गोड भेट येत असते आणि वर्षानुवर्ष आपण त्यांनी बनवलेल्या सत्व उत्पादनांची गोड चव चाखत असतो ते काका हलवाई स्वीट सेंटरचे सिद्धार्थ गाडवे सर त्यांचाही सत्कार हनुमंत सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती।
आपल्या पिंपरी चिंचवडचे प्रथम नागरिक आणि आदरणीय महापौर राहुल जाधव साहेब आणि त्यांच्यातली रसिकता खरंच वाखाणण्याजोगी, कारण दरवर्षी न चुकता ते या कार्यक्रमातला उपस्थित राहतात आणि आम्हाला सांगतात की मी या कार्यक्रमाची तुमच्यासारख्या 5,500 अधिक पिंपरी चिंचवडकरांसारखीच वाट बघत असतो. मी हनुमान पाटील सरांना अशी विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. याबरोबर मी अमित राठोड सर उपमहाव्यवस्थापक वितरण लोकमत यांना अशी विनंती करेन की त्यांनी प्रकाश मुथियाल जॉईंट सीपी पिंपरी चिंचवड यांचा इथे सत्कार करावा. आणि तुमच्या सारख्या पिंपरी चिंचवडकरांनी ज्यांचा मतांचा कौल पुन्हा एकदा ज्यांना दिलेला आहे ते नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे साहेब इथं आहेत, त्यांचा इथं स्वागतपर सत्कार करावा अशी अमित राठोड सरांना विनंती. आदित्य ऍडव्हान्स डेंटल हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉक्टर आदित्य पतकराव आज इथं आहेत आणि त्यांचं विशेष सहकार्य आज लाभलं. तर मी अमित राठोड सरांना अशी विनंती करेन की त्यांचाही इथे स्वागतपर सत्कार करावा. या प्रायोजकांच्या सहकार्याशिवाय खरं तर इतका मोठा सुंदर कार्यक्रम आणि अर्थात नंबर 1 ची दिवाळी पहाट पिंपरी चिंचवडमध्ये करणं शक्य नव्हतं, पण त्याचबरोबर ज्या कलाकारांना ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्यांचाही इथं सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर सचिव खंडेरा प्रतिष्ठान यांना अशी विनंती करेन की ज्याचं गाणं ऐकण्यासाठी आता आपण सर्वजण आतुर आहात आणि मी सुद्धा आहे, तर त्याला मंचावर आमंत्रित करणं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल देशपांडे यांच्यासाठी. पुष्पगुच्छ पुणेरी ज्ञानाचं आणि मानाचं प्रतीक असलेल्या पुणेरी पगडी शाल वा आणि तुमच्या मतांची आणि तुमच्या कौलाची हॅट्रिक केलेले आदरणीय आमदार लक्ष्मण जगताप साहेब सुद्धा इथं आलेले आहेत. सर तुमचं स्वागत. मी हनुमान पाटील सरांना अशी विनंती करेन की त्यांचा इथं सत्कार करावा. वन्स मोरची दाद ज्यांनी घेतली आणि ज्यांना ज्यांच्या एका त्या गीतासाठी अभंगासाठी भजनासाठी आपण सगळेजण आतुर होतो त्या जोरदार टाळ्यांचे स्वागत करूया मंजुषा पाटील यांचं. मी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सुजाता बर्वे यांना अशी विनंती करेन की त्यांनी मंजुषाताईंचा पुष्पगुच्छ दीपोत्सव काका हलवाई यांच्यातर्फे जी गोड भेट आहे ती पुणेरी पगडी आणि मानचिन्ह हे देऊन त्यांचा स्वागतपर सत्कार करावा. अंकनवे उत्सव हाच तो लोकमत दीपोत्सव 3.5 लाख प्रतींचा टप्पा ओलांडणारा आणि महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा हा लोकमत दीपोत्सव. आणि यानंतर आमंत्रित करेन आपल्या पिंपरी चिंचवडची बाहेरची नाहीये इथलीच आहे सावनी रवींद्र आणि मी खत्री बंधू पॉट आईस्क्रीमचे आदरणीय गिरीश खत्री सरांना अशी विनंती करेन की त्यांना
त्यांनी सावनीसाई इथं पुष्पगुच्छ, पुणेरी पगडी, शाल, मानचिन्ह, दीपोत्सव आणि काका हलवाई यांच्यातर्फे गोड भेट देऊन स्वागतपर सत्कार करावा. आणि यानंतर खरं तर जसा हा राहुलजींचा किंवा मंजुषाजींचा आपण आवाज ऐकत असतो, पण त्या आवाजाच्या आधी रसिक श्रोते हो हा आवाज गेली 50 वर्षहून अधिक पुणेकरांना आणि तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळतोय. त्या आनंद देशमुख सरांनाही मी विनंती करेन की तुम्ही पुढे यावं आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया आदरणीय महेश दादांचं. तुमच्याही मतांचा कौल आणि हा माझ्यामध्ये एक चांगला योगायोग आहे की लोकमतच्या नंबर वनच्या या दिवाळी पहाटमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला. मी अमित राठोड सरांना अशी विनंती करेन की आपण त्यांचा पुष्पगुच्छ, दीपोत्सव आणि काका हलवाई यांच्यातर्फे गोड भेट देऊन स्वागतपर सत्कार करावा. आणि आनंद देशमुखजींना मी स्वरमंचाच्या मध्यावर येण्याची विनंती करेन. मी आमचे लोकमतचे हॅलो हेड हणमंत पाटील सरांना अशी विनंती करेन की पुष्पगुच्छ, दीपोत्सव आणि काका हलवाई यांच्यातर्फे ही गोड भेट देऊन त्यांचाही सत्कार करावा. 50 वर्षहून अधिक तुमच्यासारख्या रसिकांची अविरत सेवा, धन्यवाद. मी फक्त तिन्ही कलाकारांना फक्त विनंती करेन की आपण स्वरमंचाच्या जर मध्यभागी थांबला तर एक छानसं छायाचित्र आम्ही घेऊ शकू जे इथं उपस्थित 5,500 पिंपरी चिंचवडकरांहून अधिक उद्या 4,50,000 घरांपर्यंत पोहोचू शकेल. आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर, सचिव खंडेराय प्रतिष्ठान, त्याचबरोबर लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सुजाता बर्वे, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम आणि मस्तानीचे गिरीश खत्री, काका हलवाई स्वीट सेंटरचे सिद्धार्थ गाडवे सर, या सर्वांनाही विनंती की आपण मंचाच्या मध्यभागी थांबावं जेणेकरून हे छायाचित्र तुमच्याबरोबर आमच्याही स्मरणात राहील. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे खरं तर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणं इतकं सोपं झालं. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो, धन्यवाद. दोन फक्त महत्त्वाच्या सूचना. एक म्हणजे हा जसा कार्यक्रम किंवा ही स्वरांची जुगलबंदी, स्वरांची मैफिल आपण रंगवली, त्याचप्रमाणे लोकमतचा आणखी एक उपक्रम म्हणजे लोकमत महामॅरेथॉन 16 फेब्रुवारी 2020 रोजी याचं पुण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे. तर लवकरात लवकर आपण त्यांची तर त्यातही आपण रजिस्ट्रेशन करावं आणि वेळेची आणि मान्यवरांची वेळ लक्षात घेता मी सर्व कलाकारांचा सत्कार मुद्दामून केला नाही, पण जसं माझ्याचे मगाशी आनंदजींनी सर्वांची ओळख करून दिली होती मी पुन्हा एकदा सगळ्यांची ओळख करून देतो. संवादिनीवर आहेत अभिषेक शिनकर, ऑर्गनवर आहेत राजीव परांजपे, तबलावर आहेत निखिल फाटक, पखवाजवर ओंकार दळवी आणि तालवाद्यावर आदित्य आपटे. लोकमत महाराष्ट्रातील आणि आता पुण्यातील क्रमांक 1 दैनिक. आणखीन एक सूचना जी मगाशी राहिलेली, ज्या संख्येनं तुम्ही आज उपस्थित आहात त्याच संख्येनं उद्याही उपस्थित राहा, कारण उद्या पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स येथे महेश काळे आणि राकेश चौरसिया यांच्या जुगलबंदीचाही कार्यक्रम अर्थात दिवाळी पहाट आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा सर्व पिंपरी चिंचवडकरांचे लोकमत परिवाराच्या वतीने आभार, धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद लोकमतचे. माझा सत्कार मी माझे हे सर्व वादक कलाकार आहेत त्यांच्या वतीनं मी स्वीकारतो आहे. माझा सत्कार म्हणजे या सर्व वादक कलाकारांचा सत्कार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा आपण मनपूर्वक कौतुक करूया. स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता गदी वाडवळकर यांच्या शब्दांनीच होते आहे, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं आपल्या सर्वांच्या आवडीची रचना कानडा राजा पंढरीचा.
कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा, प्रकटला तसा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा मुके ठाकले भीमे काठी, उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणुकी कुंडलिकाचा Vitala.
या सगळ्याला स्टँडिंग ओव्हेशन एकदा नक्की आहे तुमच्या, कारण मगासपासून काही हजार लोक तर उभेच आहेत. ये बात पिंपरी चिंचवडकर हीच तुमची रसिकता, आणि त्यामुळेच दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या सुंदररित्या या दिवाळी पहाटचं आयोजन आम्हाला करावंसं वाटतं. पुढच्याही वर्षी याच प्रमाणे एक चांगली दिवाळी पहाटची मैफल आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणखीन एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे याच कार्यक्रमाची काही क्षणचित्र आज आपण न्यूज 18 लोकमतवरही पाहू शकता. त्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे विशेष आभार. आणि ज्या अभिजात संगीताचा वारसा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेला आहे, तोच वारसा तुम्हाला पुन्हा एकदा लोकमत वृत्तपत्र माध्यमाच्या तर्फे या दिवाळी पहाट कार्यक्रमातून देण्यात आलाय. पुन्हा एकदा सर्व पिंपरी चिंचवडकरांचे मनपूर्वक आभार, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं आलात. आणि ज्या लोकमत दीपोत्सवचा मी मगाशी उल्लेख केला, तो लोकमत दीपोत्सव अंक नवे उत्सव हा दिवाळी विशेष अंकाचा हा सवलतीच्या दरात इथं आज उपस्थित आहे, तर तुम्ही त्याचाही नक्की लाभ घ्याल. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आणि पुण्यातील क्रमांक एकच्या लोकमत दैनिकातर्फे तुमच्यासारख्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे पुन्हा